हे सफेद वांग आहे तर हे गावठी हिरवं वांग, पुढं सफेद तूर आहे. सगळ्या प्रकारचे आम्ही असं बीन जेवढं टांगून ठेवलं तेवढं आम्ही आमच्या बँकेमध्ये साठवून ठेवतो. इथं ही लाल चवळी, हा गोडवाले, हे वांग्याचं बी, हे तांबाट्याचं बी, हा सुरजगड, हा दिवा. जे जे आजार गावोगाव वाढत गेले. पूर्वी अहो कुपोषित बाळ कधी आम्हाला माहीतच नव्हते. हे मास लक्षामध्ये आलं का हे हायब्रिड खाण्यामुळं आणि रासायनिक खतांमुळंच हे आजार वाढू लागले. जे देशी जे आहे ना हे निकल पाण्यावर निकल हवेवर सुद्धा येणार. आणि हे हायब्रिड जे आहे याला खत आणि पाणी दिल्याशिवाय हे काहीच येऊ शकत नाही. पूर्वी नाचणी होती, वरई होती, राळा होता, भात होतं, तर हे भात जुने भात तर आता फार नैशीच होत चालले. रायबोग, जिरवेल, वरंगळ, काळ भात, ढवळ भात, आंबेमोर, तांबकुड हे जुने भात होते. माझ्याक भाज्यांमध्ये जर म्हणलं तर गोडवाल, कडवाल, बुटकावाल, वाटाणा गावडा, पताड्या गावडा, काळ्या शिराचा गावडा, हिरवा हिरवा लांब गावडा, हिरवा आखूड गावडा. पाऊस पडला ना तर आम्ही जवळजवळ 4 महिने रानभाज्याच खात असतो. मग त्याच्यामध्ये तिवीची भाजी, बडदीची भाजी, आंबट्यालाची भाजी, भोकरीची भाजी, तांदुळक्याची भाजी, चाळीची भाजी. मला कोणी शिकवलं नाही का, माझे वडील मला लहानपणी सांगायचे जुनं ते सोनं. मग ते जुनं जुनं मला लक्षात आलं आणि मग ते मी परत वळून घेतलं. सुरुवातीला येड्यात काढत होते, सुरुवातीला गटातल्या महिला येड्यात काढत होते आणि बाहेरचे घरातले म्हणायचे काही काम नाही, कामदादा सोडती देती, कुणी काही मिटिंग असली का सुटती, कोणी कुठं बोलावली पळती, असे बोलायचे घरातले. पण मग आता नाही बोलते, आता सगळ्यांना समजले. एवढे बोलणे नसते ना सहन केले समजा घरातल्यांचे किंवा बाहेरच्यांचे, तर आज इथं येणं काहीच नसतं राहिले. मी सांगते काहीच नसतं राहिले.